नमस्कार, मी डॉक्टर प्रीतम ताकोले, श्री हॉस्पिटल खराडी येथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला अपघात आणि त्याच्यानंतर एका तासाच्या आत घ्यावयाच्या काळजीबद्दल काही महत्त्वाची माहिती तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे. आजकाल आपलं जीवन फार धकाधकीचं झालेलं आहे. ह्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे काही धोके निर्माण होतात. त्यातला एक धोका म्हणजे अपघात किंवा ॲक्सिडंट. कुठलाही ॲक्सिडंट झाला तर रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोचायला काही कालावधी लागतो, आणि या कालावधीमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे किंवा जी उपचार मिळायला पाहिजेत ते फार महत्त्वाचे असल्यामुळे ह्या कालावधीला गोल्डन आवर असे म्हणतात. या गोल्डन आवरमध्ये जे प्राथमिक उपचार करायला पाहिजेत त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगत आहे. कुठलाही अपघात झाला तर प्रथम रुग्णाला सुरक्षित ठिकाणी किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे. रुग्णाचे पूर्ण कपडे काढून त्याला कुठे कुठे इजा झाली हे तपासून पाहावे. या कालावधीमध्ये म्हणजे या गोल्डन आवरमध्ये रुग्णाचा ब्लड प्रेशर, श्वासोच्छ्वासाची क्रिया आणि रक्तपुरवठा ह्या गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. जर रुग्णाच्या शरीरावर कुठे जखम असेल आणि त्याच्यातून रक्तस्राव होत असेल तर स्वच्छ कपड्याने त्याच्यावर दाब द्यावा, जेणेकरून रक्तस्राव कमी होण्यास मदत होईल. जर रुग्णाला श्वास घ्यायला काही त्रास असेल तर त्याचे नाक किंवा तोंड तपासून पाहावे. त्यात काही अडकले असेल तर ते स्वच्छ करून काढून टाकावे. हे सर्व करत असताना रुग्णाची मान, पाठ कमीत कमी हालेल याची जरूर काळजी घ्यावे. कारण जर अपघातामध्ये त्याच्या मणक्याला किंवा ह्याला मार लागला असेल तर त्याला आणखी त्रास वाढू शकतो. जर रुग्णाचे एखादे हाड तुटलेले असेल तर त्याला बाहेरून काठीने किंवा कुठल्या तरी कठीण वस्तूने आधार द्यायला पाहिजे. ही सर्व काळजी घेतल्यानंतर रुग्णाला त्वरित सर्व सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. श्री हॉस्पिटल खराडी येथे अपघातग्रस्त रुग्णांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी, उदाहरणार्थ डिजिटल एक्सरे, सीटी स्कॅन, MRI, ICU आणि ऑपरेशन थिएटर, हे सर्व एकाच छताखाली 24 तास उपलब्ध आहे. आपणास अजून काही शंका किंवा आपणास अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला जरूर भेट द्या. श्री हॉस्पिटल खराडी येथे आम्ही तुमच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहोत. धन्यवाद.